जत्राट येथे नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन. कार्यक्रमास काँग्रेस पक्षातील विविध मान्यवरांची उपस्थिती. जत्राट येथे ग्राम विकास आघाडी नवनिर्वांचित सदस्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास काँग्रेसचे पक्षातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत निवास खोत यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच जत्राट शिरपेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे नूतन अध्यक्ष कुमार रोहन भिवसे व उपाध्यक्ष श्रीमती लता कल्लोळी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याबरोबरच जत्राट येथील सर्व नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील, आमदार सुभाष जोशी, नगरसेवक विलास गाडीवर, लक्ष्मणराव चिंगळे यांनी आपल्या मनोगतातून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. कबुरे यांच्या प्रांगणामध्ये आम्ही ज्यावेळी घेतली, दुसऱ्या दिवशी सर आले, तर त्या सभे दिवशीच मला असं वाटलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनल संपूर्ण निवडून येणार. ते खरं झालं. एक गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये एका बाजूला राजकीय सत्ता सगळ्या विरोधी पॅनलकडे होत्या, खासदार त्यांचे होते, मंत्री त्यांचे होते, आमदार त्यांचे होते, कारखान्याचे संचालक त्यांचे होते, जिल्हा परिषद सदस्य त्यांचे होते. एवढं सगळं असून देखील सुद्धा रमेशनी जे यश मिळवले त्याला तोड नाही असं म्हणावं लागेल. यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, रमेश भिवसे यांच्या नेतृत्वाखाली जत्राट येथे काँग्रेस पॅनलला घवघवीत यश संपादन केले असून इथून पुढे सदैव पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. बोलत नाही, परंतु सरांनी सांगितल्यासारखं फार क्वचित लोकांना काम करण्याची संधी मिळते आणि विशेष करून आज या नागरी सत्कार प्रसंगी जत्राट ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन रमेश भिवसे म्हणाले, 20 वर्ष सत्ता अबाधित राखण्यात आम्हाला यश आलेले आहे, कारण जत्राट गावातील सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचून तळागाळातील लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जत्राट ग्रामस्थाने मतदान रूपाने आम्हाला आशीर्वाद दिल्याचे सांगितले. एक महत्वाचा विशेष असा एक दिवस आहे की आम्ही जे 2001 पासून की 99 पासून जे पेरले तेच उगविले असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, कारण 20 वर्षे आम्ही अबाधित सत्ता असा एक शब्द तो वापरलाय. कारण ते उगच वापराय नाही की लोकांची नाळ आणि तळागाळापर्यंत आम्ही इथं पोचलो, त्याच्यामुळेच आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला आणि वरच्या मंडळींचा कायमस्वरूपी आम्हाला आशीर्वाद आहे. काकासाहेब आमदार असताना प्रत्येक समाजाला समुदाय भवन आम्ही मंजूर केलंय. त्यावेळची अमाऊंट जर बघितली 10 लाख रुपये आणि आत्ता देणारी अमाऊंट आहे ती 5 लाख रुपये आहे आणि गावात एकही डांबरी अजून झालेली नाही. आजपर्यंतच्या विकासामध्ये आम्ही सुवर्णग्राम असून दे, नवग्राम असून दे. या कार्यक्रमास चेअरमन प्रेमी धाडस ग्रुपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.